कुंडली करधारी सकल श्री ज्ञान देव ओंकार भगवान की जय। अविंद वंशी वैष्णव वीर तो कबीर माझा निज व्रतार ऊट सामग्री देई सत्वर साधू संत मुकेले। ग्रंथ करते श्री संत महिपती बुवा या ठिकाणी सांगते कबीराची कथा चालू आहे। वाराणसी मध्ये ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज हस्तिनापूरला रात्री होते, आता वाराणसीला आले आणि कबीराच्या घरामध्ये बर काशीला आले आणि इकडं कबीराच्या घरामध्ये साधू संत आले होते। त्यावेळेस कबीरानं सांगितलं काहीतरी नैवेद्य कर म्हणून कबीराची पत्नी एकटीच त्या वाण्याकडे गेली। त्यावेळेस वाण्याने विचारलं तुझं नाव काय आहे कुणाचे आहे। त्यावेळेस त्यानं सांगितलं कबीर माझा पती आहे असं या ठिकाणी सांगत। आईचे बोलता ती सुंदर वाणी झाला का मातूर जेवी आहिल्या ती कोणीच्या चिवर कर विचार मनासी। आणि ती असणारी स्त्री एकटी गेली, रात्रीचा प्रसंग होता, वाणी जागृत होता, तिला पाहिलं मनामध्ये त्याच्या काम भावना जागृत झाली। जसं अहिल्येला पाहिलं, अहिल्या ही ब्रह्मदेवाची मुलगी आहे आणि इंद्राच्या मनामध्ये अविचार निर्माण झाला, तिची भोग कामाची वासना त्याच्या मनात निर्माण झाली, तशी अवस्था वाणीची झाली। म्हणतात पार्वतीने कोणी सुंदर कामे व्यापीला भस्मासुर की विश्वजननी सदा कंधर पापद्रष्टी देवी पाही। आणि मग त्यावेळेस जसं असणार त्या पार्वतीला पाहिलं आणि भस्मासुर नावाचा राक्षस आहे पार्वतीला पाहून त्या ठिकाणी कामातुर झालं, किंवा जगत जननी असणारी सीता त्या सीतेला पाहिलं आणि राजा रावण तिच्यावरती मोहित झाला, अशी अवस्था वाण्याची झाली। म्हणतात तरी पांडव जाया द्रौपदी सती तिची दुर्योधन धरी कुमती तैसा वाणी पापमती कबीर कांतेशी बोलतो। आणि किंवा त्या पद्धतीनं पांडवाची पत्नी द्रौपदीला पाहावं आणि दुर्योधन कामातून व्हावा, दुर्योधनाच्या मनामध्ये काम वासना जागृत व्हावी, तशा पद्धतीनं रात्रीच्या प्रसंगामध्ये एकट्या त्या स्त्रीला पाहिलं कबीराच्या पत्नीला आणि वाणी काय बोलू लागला ऐका। पूर्ण तरी सामुरी देईन तुझ कारण द्रव्य आणि वस्त्र भूषण मागशील देते देईन मी। त्या वाण्यानं सांगितलं कबीराच्या पत्नीला माझ्या मनातली जी इच्छा आहे मनोरथ आहे तू जर पूर्ण करत असशील तर द्रव्यच काय सोनं चांदी वस्त्र अलंकार पाहिजे तेवढं तुला देतो असं तो वाणी बोलू लागला। काही संकोच धरीची मनी तरी मागुती जाई परतोनी ऐकून दुर्जनाची वाणी विचार मनी करीत असे। आणि वाणीने सांगितलं पतिव्रतेला कबीराच्या बायकोला जर तुझ्या मनामध्ये संकोच असेल तुझ्या मनामध्ये जर विचार असेल तर महागरी जा म्हणले माझ्या दुकानात काही नाही, जर माझ्या मनातली इच्छा पूर्ण होत असेल तर अख्खं दुकान तुझ्या नावावर करतो, पण जर मनामध्ये विकल्प आला तर निघून जा असं तो वाणी बोलल्यावर कबीराची पत्नी मनामध्ये विचार करू लागले। म्हणे नाही म्हणता याच कारण तरी अनेक पोटे न मिळेच अन्न संतासी पडता उपोषण सत्वाशी हानी होईल की। आणि कबीराच्या बायकोने विचार केला महाराज तू विचार करण्यासारखा आहे। त्या पत्नीने विचार केला आता जर आपण ह्या दुकानातून महागारी गेलो तर अख्ख्या गावात दुसरं दुकान कुठंच उघडं नाही आणि घरामध्ये तर संत आलेले, संत जर उपवासी ठेवले तर सत्वाची हानी होते, ते पातक आपल्याला लागतंय म्हणून ती कबीराची पत्नी काय करते ऐका। तैसे वर्तने प्रसंग ऐसे उत्तर देणे सभा पाहून कीर्तन करणे बीज पेरणे भूमी ऐसे। आणि या ठिकाणी सांगितलं कबीराच्या पत्नीने विचार केला जसा समय आहे तसं कर्तव्य करायचं, वेळ असेल त्या पद्धतीने प्रतिउत्तर द्यायचं, पुढचा प्रश्न कसा विचारलाय कोणत्या भावनेतून विचारलाय त्याच पद्धतीने उत्तर द्यायचं, सभा पाहायची सभेला लोक किती आहेत कोण आहेत कसे आहेत, दुर्जन लोक असतील तर त्या पद्धतीने कीर्तनच करायचं पण लोक पाहून करायचं, जमीन सुपीक आहे का नापीक आहे ते पाहून बीज पेरावं असं या ठिकाणी सांगतं। चंद्रराजा सत्वगुणी डोंबा घरी वाहे पाणी तारामती तयाची राणी इथल्याच्या भोगुनी राही। आणि विचार केला त्या वाण्याच्या बायकोनं पाठीमाग सत्व राखण्यासाठी कुणी कुणी काय काय प्रयत्न केला, हरिश्चंद्र
जगाचा त्या ठिकाणी पृथ्वी तलावरचा राजा होता. पृथ्वी समुद्र वलयांकित राज्य त्या हरिश्चंद्राच्या ताब्यामध्ये होत. आणि एवढा पृथ्वीपती असताना डोंबाच्या इथं एक वर्षभर पाणी भरायचं काम करत होता, स्मशानभूमी राखायचं काम करत होता. त्याची पत्नी तारामती तिला सुद्धा अफाट दुःख झालं होत. अशा प्रकारचा विचार ती पत्नी करू लागले. वाऱ्याची उपनावे भुसे बुडता धरावी अंत्य कास, दुष्काळी अन्न कृपणास मागणे लागे याच काशी. आणि त्यांनी सांगितलं दुष्काळामध्ये वाऱ्याचे उपनावे भुसे बुडता धरावी अंत्य ज्याची कास, दुष्काळी अंतकृपणास मागणे लागे याच काशी. आणि त्या कबीराच्या पत्नीने विचार केला, गरज पडली तर कुणाच्याही पाया पडावं लागते. वारा जर सुटला तर जगाय उडायचं नसेल तर त्या भुसाला जी काही पालापत्र उडतंय त्याला सुद्धा धरावं लागल. दुष्काळ पडला तर कृपण व्यक्ती आहे, गरीब आहे, त्याच्या घरी जाऊन सुद्धा मागावं लागल. अशा पद्धतीनं म्हणजे गरज पडली तर कुणालाही हात पाय जोडावा पण कार्य साधावं असं सांगतात. साधावया संसार काज अविंद सेवा करीती द्विज, प्रसंगी उदेला कलिराज तो वर्तवी सहजा गटीत. आणि भक्ताच काज साधायचंय म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या अविंद वंशामध्ये कुबेरांनी त्या ठिकाणी कुबेर म्हणून अवतार घेतला. सुतमुनींनी कुबेराचा अवतार घेतला अविंद वंशामध्ये, कारण साधू संतांना भगवंताला माहिती आहे पुढे कलियुग येणार आहे, मग कलियुगामध्ये वर्तन करून दाखवायचं, कार्य करून दाखवायचं असं सांगतात. धर्म आणि अधर्म जाणे शास्त्री बोलिले मनुष्य कारण, जेने जुड तिसरे हरीचे चरण तरी अधर्म अवश्य करावा. काय सांगितलं महाराज, स्वधर्म आणि अधर्म ही माणसासाठीच आहे, जनावरासाठी नाही सांगितलं. स्वधर्म आणि अधर्म ही माणसासाठी आहे, माणसानं स्वधर्मानच वागावं. पण जर अधर्म करून भगवंतापर्यंत जाता येत असेल, खोट बोलून देवाच्या पायापाशी जाता येत असेल तर अधर्म अवश्य करा. अधर्म करून जर देवापर्यंत भगवंताची प्राप्ती होत असेल तर अधर्म करायला अडचण नाही असा विचार ती कुबेराची पत्नी करू लागले. माता पिता तीर्थ जाणे ज्येष्ठ बंधू त्याची समान, कुलगुरु आणि अभ्यागत जाणे आज्ञाप्रमाण यांची. आणि विचार केला, माता पिता आहेत श्रेष्ठ आहेत, बंधू राजा आहे, आई वडिलाला किंवा जो कोणी असेल आई वडिलाची आज्ञा बंधू पाळतो, बहीण भावाची आज्ञा पाळतो अशा पद्धतीने सांगतो. जरी ऐकता भरत मातृ वचन तरी कैसे जोडते श्री राम चरण, प्रल्हादे पित्याशी अविरुण नरहरी प्रसन्न केला की. काय विचार आहेत महाराज त्याचे, त्यानं सांगितलं जर भरतानं काही काहीच ऐकलं असत तर भरताची रामाची भेटच झाली नसती चित्रपटावरती. भरताने आईचं ऐकलं नाही म्हणून राम भेटला. पुन्हा दुसरा दृष्टांत दिला, हिरण्यकश्यपूनं प्रल्हादाला खूप त्रास दिला पण ती त्याने सहन केला. त्याने जर बापाचं किंवा विरोध केला असता बापाला तर त्याला भगवंताची प्राप्ती झाली नसती अशा पद्धतीने सांगतात. बहिणीने ऐकून शुक्रवचन वामनाशी अर्पिले त्रिपाद दान, की गौळणी भ्रताराशी टाकून झाल्या तल्लीन कृष्ण रूपी. बळीराजानं शुक्राच्या, शुक्राचार्य हे गुरु आहे, बळीराजा हे दैत्य वंशातलाच आहे, आणि त्यानं गुरुचं वचन ऐकलं नाही. जर ऐकलं असत तर वामनासारखा द्वारपाळ भेटला नसता. वामन कोण आहे, विष्णूचा अवतार आहे. ऐकलं नाही कुणाचं, गुरुचं, म्हणून वामनासारखा द्वारपाळ बळीला भेटला आणि त्रिभुवनाचं राज्य त्या ठिकाणी मिळालं गेलं. पुन्हा त्या ठिकाणी दुसरा दृष्टांत सांगितला, गवळणी. गवळणी आपल्या पत्नी पतीला सोडून भगवान श्रीकृष्णाच्या पाठीमागे लागल्या, कारण देव कुठं आहे, देवाकडे जाताना इकडं संसारातली कोणतीही गोष्ट सोडायची वेळ आली तरी सोडावी पण भगवंत गाठावा असं ग्रंथकर्ते सांगतात. वचन ऋषी पत्नी आणि नेहले अन्न, जरी धरले असते शास्त्र वचन तरी श्री हरिचरणांतर. हरिविजयातला सोळावा अध्याय आहे महाराज, सुंदर अध्याय. ब्राह्मणाच आणि कृष्णाचं जमत नव्हतं त्यावेळेस, पहिल्यापासूनच जमत नव्हतं. ती ब्राह्मण गोकुळामधून बाहेर गेली होती राहिला आणि श्रीकृष्ण आले होते आणि ती ब्राह्मणाची जी पत्नी होत्या त्यांनी ब्राह्मणाचं ऐकलं नाही,
श्रीकृष्णाला अन्न घेऊन गेल्या. जर त्यांनी ब्राह्मणाचं ऐकलं असतं, शास्त्र धर्माचा त्यांनी विचार केला असता, तर श्रीकृष्णाचं दर्शन त्यांना झालं नसतं. शास्त्र विचारिता मानसी, संत साधू राहतील की उपवासी, तरी वचन देऊनी वाणी असी निज कार्याची साधावे. त्या कुबेराच्या पत्नीने विचार केला, महाराज इथं महत्वाचं कार्य कोणतं आहे, साधू संत जेवले पाहिजे, मग इकडं काही बी होऊ द्या, काही अडचण नाहीये. विचार केला, साधू संत घरी उपवासी आहे, अगोदर वाण्याला वचन देऊ आणि त्याच्यापासून जी काही शिदा लागते तू घेऊन जाऊ, साधू संताला जेवण देऊ, असा विचार पत्नी करू लागले. देवासी जानकी जीवन तो अंतर साक्ष चैतन्य घन, त्याचे करिता नाम स्मरण अरिष्ट निरसेल सर्व ही. आणि त्या कुबेराच्या पत्नीने विचार केला, अंतर साक्षी आहे तो राम, रामाला सगळ्याच्याच मनातलं कळतं महाराज, बाकीच्याला कळत नसलं तरी त्याला कळतं. म्हणून तिने विचार केला, आता कार्य काय आहे, वाण्याकडून शिदा घेऊन जाणं, स्वयंपाक बनवून साधू संताला जीव घालणं आणि त्याचं भजन करणं, बाकी काय करायचं आहे त्याची ती बघल, असा विचार करू लागले. मग कबीर पत्नी धैर्य धरून वाणी असी बोले प्रतिवचन, आधी सामुग्री देई मज कारण, मग मी येईन निश्चयशी. मग त्या कबीराच्या पत्नीनं धैर्य धरला आणि त्या वाण्याला सांगितलं, हे बघ अगोदर तू सामुग्री मी जे काही मागितलंय पदार्थ तेवढे मला दे, मी घरी जाते, साधू संत जेवले की मी परत तुझ्यापाशी येते, असं तुला मी वचन देते. कबीराची पत्नी बोलू लागली, रात्र भूत लोटली अजान, घरी उपवासी साधू जण, उशीर लागता मज कारण, निद्रित होतील वैष्णवती. आणि कुबेराच्या पत्नीने सांगितलं, खूप रात्र झाले, अपरात्र झालेले, आणि आता मी जर मला जायला जर वेळ लागला, उशीर झाला, तर ते घरी आलेले जे वैष्णव आहेत, साधू संत आहेत, ते निद्रित होतील, उपवाशी झोपतील, आणि ते पातक मला लागेल, असं पत्नी वाण्याला बोलू लागली. ऐकता वाणी असं चित्तीन वाटेचा विश्वास, जेवी दुर्योधनाच्या दृष्टी सहसात्विक कोणी दिशा नाही. आणि मग कबीराच्या पत्नीने सांगितलं, शब्द दिला की बाबा मी माघारी येते, पण त्या वाण्याला विश्वासच बसना, कोण माघारी यायला लागले हो, आपलं कार्य झालं की संपलं. जसं सज्जन दुर्योधन आणि दुर्योधनाला सांगितलं होतं याच्यामध्ये चांगलं ओळखून आल, ती बघाय गेलं सभेमध्ये, एकही चांगलं दिसलं नाही त्याला, तशा पद्धतीनं त्या असणाऱ्या वाण्याला त्या पत्नीचा विश्वास वाटत नव्हता, असं सांगतात. आंधळे असे आंधळे दिशे जाण, तस्कर असे चंद्रमा वाहते मलिन, रोगी म्हणे हे मिठ अन्न कळवट कस रांधिले. आणि आंधळाच आहे त्याला सगळंच आंधळं दिसतंय ना, आंधळ्याला सगळंच आंधळं दिसतं, चोर आहे त्या चोराला चंद्र मलिनच दिसतो, त्याला कधी चांगला दिसतो का, ज्याला पहिल्यापासून रोग झालेला आहे त्या रोगी माणसाला पंचपक्वन्नाचं जीवन जरी ठेवलं तरी ती त्याला कडूच वाटत, अशा पद्धतीने सांगू लागले. रुग्णासी नाही भूत दया, मांस भक्षकासी कैसी माया, क्षयरोगी असी दिव्य काया, स्वप्नी दृष्टी न येई की. कृपण व्यक्ती असतो, त्या कृपणापाशी कुठल्याही प्रकारची दया नाही, जी भूत पक्षी असतात, भूत प्रेताचं जे भक्षण करतात, त्यांच्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारची माया नसते, असं सांगत. खळासी कैसा प्रेम रस, साधून भेटे निंद कास, ब्राह्मणाच्या रांती जास, सत्यन वास सर्व ताई, देवी कवीर कांतीच्या वचनासी, प्रमाण न मान निश्चयसी, मन भाक देशील जरी मजसी, सत्य मनासी तेव्हा वाटे. आणि त्यावेळेस त्या वाणीनं विचारलं त्याच्या पत्नीला, म्हणले मला काय खरं वाटत नाही, तू बोलते ते उगवरच्या वर तोंडानं बोलून जाती, तीन महागडीत नाही आल्यावर आम्ही काय करायचं, म्हणून मला वचन दे, भाष दे, आता खात घेऊन मला शब्द दे, त्यावेळेस मला सत्य वाटेल, वाणी बोलू लागला. कोणी दुर्बुद्धीचे वचन, धैर्य बळे आवरिले म्हण, म्हणे याची न देता वचन, सामुरी पदरी न येईल की. आणि कबीराच्या पत्नीने विचार केला, धैर्य धरलं, याला जर आपण आता शब्द दिला नाही
याला जर वचन दिलं नाही तर आपल्याला सामग्री भेटणार नाही आणि घरामध्ये साधू संत उपवासी राहतील म्हणून ती पत्नी काय करते ऐका। मग भक्त देऊन त्यावसरी सर्व साहित्य घेतले पदरी सत्वर जाऊन निज मंदिरी साहित्य करी निज प्रेमी। आणि मग त्या असणाऱ्या वाण्याला करतल भाष दिली हातामध्ये हात देऊन त्याला शब्द दिला त्याच्याकडून जेवढी लागते पूर्ण महिन्यासाठी नाही मागितली महाराज साधू संतला जेवढी लागते तेवढंच शिदा पदार्थ मागून घेतले घरी आली आणि प्रेमानं प्रीतीनं ते अन्न बनवू लागली असं सांगतात। मग कबीर कांतीजी संत बोलती आम्ही सुहास्य पाक करू की निश्चिती मग पाक पात्री घेऊन प्रीती स्वयंपाक करीती वैष्णवती। आणि त्या साधू संतांनी कबीराला सांगितलं ज्याशी मनुष्याचा विटाळ जी दुसऱ्यानं बनवले ते आम्ही खात नाही आम्ही स्वयंपाके स्वतःचा स्वयंपाक स्वतः तयार करतो त्यामुळं आणलेला जो शिदा आहे तो आम्हाला द्या काही सामान लागेल पातीलं वगैरे ते आम्हाला द्या आमच्या आम्ही स्वयंपाक बनवून करून खातो असं ती संत कबीराला बोलतात। ना ना परीची पकवान्याच प्रेम भरी रांधिली जाण मग नवरस पात्री वाळून पूजा विधान रमिले। मग त्या साधू संतांनी सगळं साहित्य मागून घेतलं जे काही पदार्थ स्वयंपाक बनवला जी लागते ती सगळं घेतलं स्वयंपाक बनवला पात्रामध्ये वाढलं आणि मग पूजा विधान करू लागले। परिमळ द्रव्य उपचार धूप दीप दाखवून सत्वर भाव नमस्कार घातले की। आणि त्यांनी ताट ठेवलं त्या ताटाची पूजा केली श्लोक म्हटले ताटाला दिवा लावला उद्बत्ती लावली धूप लावला मंत्र म्हटला शेवटी भगवंताला लोटांगण घातला नैवेद्य दाखवला आणि मग प्रसाद सेवन करू लागले। प्रेम भावे यथारुचित साधू संत झाले तृप्त मग कबीर पत्नीने निजकांत एकांत मंदिरी बोलाविला। आणि मग सगळं असणार साधू संत जेवले पोट भरून जेवले त्यांच्या मनाची तृप्ती झाली आणि झाल्यानंतर मग ते साधू संत झोपले तेवढी रात्र तिथं तेवढ्या वेळामध्ये कबीराची जी पत्नी होती तिनं कबीराला एकांतामध्ये नेलं काय सांगते ऐका। म्हणे कबीरासी तुम्ही असावे संतापासी मी भाक देऊन वाणी अशी सामुरी वेगशी आणली। आणि त्या पत्नीनं कुबेराला सांगितलं म्हणले हे बघा जे घडलेला प्रकार होता वाण्याच्या दुकानामध्ये तिने सगळा सविस्तर निसंकोचपणे सांगितला आणि तिने सांगितलं मी वाण्याला शब्द दिलाय त्याला त्याच्यामुळे मला त्याच्यापाशी जावं लागल तुम्ही इथं साधू संतांच्या संरक्षणासाठी किंवा त्यांच्यापाशी बसा असं कुबेराची पत्नी बोलू लागली। याचे व्रत करावया पूर्ण आज्ञा द्यावी मज कारण उशीर होता उगवेल तिने मग सत्वाची हानी होईल। आणि त्यावेळेस तिने सांगितलं त्या वाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला जायचंय त्याच्या मनातलं मनोरथ पूर्ण करायला त्यामुळं तुमचा आशीर्वाद पाहिजे तुमचं आज्ञा पण पाहिजे आणि सूर्य जर उगवला तर सर्व सत्वाची हानी होईल आपण खोटं बोललो शब्द मोडला शब्द मोडण्यासाठी लोकांनी पाळण्यासाठी लोकांनी जीव दिलाय म्हणून सूर्य जर उगवला मी दिलेला शब्द मोडल सत्वाची हानी होईल म्हणून मला आज्ञा द्या असं बोलतात। कोणी म्हणे कबीर भक्त मी येतो तुझ्या संगाती देवानी याचा उपकार बहुत मवरी झाला असे। काय कुबेराची बुद्धी आहे महाराज कुबेराने सांगितलं टेन्शन घेऊ नको मी येतो तुझ्या बरोबर त्या वाण्यानं आपल्यावर खूप मोठा उपकार केलाय अहो तिनं टाइमला शिदा दिलाय म्हणून साधू संत जेवले साधू संतांची तृप्ती झालं हे आपल्यासाठी सर्वस्व आहे त्यामुळं वाण्याच्या घरापर्यंत दुकानापर्यंत सोडवायला मी येतो असं कुबेर पत्नीला बोलता। आजी संतांशी मिळाले अन्न येतो त्यांच्या भोई पुण्य त्याच्या उपकाराशी उत्तीर्ण नव्यामुचे सर्व ताई। कुबेराने सांगितलं संत घराला जेवण खूप महत्वाचं आहे महाराज संत साधू संत अतिथी घराला आल्यावर कधीच उपवाशी जाऊ द्यायचं नाही महाराज हे कोवी अशी आहे मनोनी या यथार्थ जेने पूजिले साधू संत तेने पूजिला रघुनाथ
उपचार युक्त षोडस जन भक्ताची साधू संतांची पूजा केली त्यांना देवाची पूजा केल्यासारखं पुण्य मिळतं आणि त्यांचंच पुण्य आहे त्या वाण्याचा उपकार आपल्यावरती झालाय. कुबेर पत्नीला बोलताही उपाय सुचला बरा संत कारणी देहला विला आता संधी जे होनी तुझला नेऊनी घाली तो त्या ठाई. कुबेराने सांगितलं तुला त्या टायमाला बुद्धी सुचणं हे खूप महत्वाचं आहे. तू त्याला वचन दिलं आणि त्याच्याकडून अन्न मागून आणलं ही उपकार आहे. तुला त्या टायमाला सुचलेली बुद्धी आहे. काही बी असू दे आपला देह साधू संतच्या कार्याला लावला म्हणून जाऊ दे म्हणला आता चल माझ्या खांद्यावरती बस तुला त्या वाण्याच्या घरापर्यंत सोडवायला येतो. कुबेर महाराज बोलता पर्जन्य पडता मेदिनी तमी दाटली घोर रजनी एकले जाता तुझं लागोनी भयनी जमनी वाटेल की. आणि त्यांनी सांगितलं कुबेरानं बाहेर पाऊस चालू आहे मुसळधार पाऊस चालू आहे गुडधूप अंधार आहे आणि अशा प्रसंगामध्ये तू एकटी कशी जाणार भीती वाटेल तुला म्हणून तुला सोडवायला मी येतो असं कुबेर बोलू लागले. म्हणून त्या अवसरी कार्तिकी वैसवली स्कंदावरी कबीर जावया बाजारी चाले झडकरी लग बगे. आणि मग लगेचच कबीरानं ते असणाऱ्या पत्नीला खांद्यावरती घेतलं आणि बाजारामध्ये जाऊन जिथं वाण्याचं दुकान आहे त्या वाण्याच्या दुकानाच्या दिशेनं कबीर आणि त्याची पत्नी निघाली. म्हणता मार्गी चालता दोघे जण प्रेम करीती श्रीराम भजन म्हणती धन्याचा सुदिन वैष्णव घराशी पतले. दोघही रस्त्यानं निघाली होती महाराज आणि दोघांच्याही मुखामध्ये रामाचं भजन आहे आणि रामाचं भजन मुखामध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी साधू संत घरामध्ये जेवले तिथं काहीच उणेपणा येत नाही कमीपणा पडत नाही. ऐका ऐसे बोलता एकमेकाशी सत्वर आली दुकानापाशी कबीर म्हणे निजकांतेशी जातो घराशी मी आता. आणि मग अशा प्रकारचा संवाद करत करत बोलत असताना देवाचं भजन करत असताना कुबेर आणि त्याची पत्नी वाण्याच्या दुकानाच्या पुढे आली त्या पत्नीला तिथं ठेवलं आणि कुबेराने सांगितलं मी आता घरला जातो असं सांगता. घरी असती साधू संत उठून जातील अकस्मात मी त्याच्या पाशी जातो त्वरित चरण सेवा करावया. घरामध्ये साधू संत आहे आणि घरामधले आपण दोघही तिथं नाही मग साधू संताला वाटेल घर मालक नाही ना आपण बसून काय करायचंय म्हणून साधू संत उठून जातील म्हणून मी त्यांची सेवा करायला जातो घरी असं कुबेरजी बोलतात. तू असं कोच न धरावा किंचित पूर्वी वाणी आचे मनोरथ आयुष्य म्हणून कबीर भक्त गेला त्वरित घडासी. कबीराने त्याच्या पत्नीला सांगितलं वाण्याच्या मनाची इच्छा आहे त्याला काय त्याच्या मनोरथ आहे ती पुरव कुठल्याही प्रकारचा संकोच विकल्प मनामध्ये धरू नको घरी साधू संत आहे त्यांची सेवा करायला मी जातो असं सांगून कबीर निघाले. तव वाणी का मात्र होऊन वाट पाहत बैसला जाण मन रात्री एकटी येऊन गेली ठकवून मग लागी. वाणी दुकानामध्ये तिने सांगितलं होतं मी महागारी येते म्हणून तिची वाट बघत बसलेला होता दुकानामध्ये आले नाही खूप वेळ झाला म्हणून वाण्याने विचार केला फसवून निघून गेली खोटा शब्द देऊन आपल्याला निघून गेली विचार तो वाणी करू लागला. आईचे तो दुराचारी बोलता तो पुढे देखील कबीर कांता हर्ष वाटला त्याच्या चित्ता सत्य वचन अर्थ केले हो. आणि मग तो असणारा वाणी विचार करत होता यायला पाहिजे होती त्याची पत्नी अजून कशी आली नाही एवढ्या वेळामध्ये कबीराची पत्नीला येताना पाहिलं आनंद वाटला त्याच्या मनाला काय बोलतो ऐका. स्वार्थानी वैसता जाण वाणी बोलीला तिच कारण कर्दमे भरिल नाही तिरण वर्षत घन पार. आणि मग वाणी कबीराची पत्नी जवळ आली जवळ आल्यावर त्या वाण्यानं तिच्या पायापासून डोक्यापर्यंत तिला पाहिलं आणि मग वाण्यानं बोलायला सुरुवात केली बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे चिखल झालेला आहे आणि तुझं पाय
सुकुमार आहे, तुझं पाय चिखल्यानं भरलेलं नाही असं कसं झालं विचारू लागला। ही आशंका माझ्या चित्ती, तरी सत्यची सांगावे गुणवती, वचन ऐकून दिसती वान प्रति काय बोले। आणि वानानं विचारलं, बाहेर एवढा मोठा चिखल झालेला आहे, गल्ली गल्लीनं खाट्यामध्ये चिखल आहे, पाणी आहे, तुझं पाय भरलं नाही चिखलानं, ही संकोच आहे मनामध्ये असं विचारल्यावर कबीराची पत्नी काय उत्तर देते ऐका। शेटिया गुणवंता, यथार्थ सांगते मी आता, तुझशी देवडी वचनार्था साधू संत तोषविले। त्यावेळेस कबीराच्या पत्नीने सांगायला सुरुवात केली, वाणी ऐक म्हणले, तुझ्यापासून मी सामग्री घेतले आणि घरला गेले, घरला गेल्यानंतर ना साधू संताला आम्ही जेवण घातलं, मग काय झालं। वैष्णव पावले समाधान, येतव तुझेच झाले पुण्य, तुझा उपकार मावरी पूर्ण न फिटे की सर्वथा। कबीराच्या पत्नीने सांगितलं, साधू संत घरी गेले होते आणि ते घरी आल्यामुळं ती पोटभर जेवले, त्यांच्या मनाची तृप्ती झाली, हा उपकार तुझाच आहे, तू पदार्थ दिल्यामुळे ते घरी जेवले असं ती पत्नी बोलू लागली। मी पतिव्रता म्हणविते जाण, भ्रताराज्ञा मज प्रमाण, तुझला दिदले भागदान संकट जाणून त्यावेळी। आणि मी पतिव्रता आहे, सत्य सती आहे, म्हणून त्यावेळेस संकट माझ्याकडे काय होत, आता कर्तव्य काय आहे आपल्याला वचन देणं वानरांना घरी जाणं, ही कर्तव्य होता, ती वचन तुला दिलं, ती मी पतीला घरी कुबेराला कबीराला सांगितलं असं सांगतात। कबीर माझा प्राणनाथ, तयाशी सांगितला वृत्तांत, त्याने स्कंदी वाहून माती आणले सत्वर तुझ्या पाशी। आणि कबीर माझा नवरा आहे, पती आहे, आणि त्या कबीराला घडलेला सगळा प्रकार मी व्यवस्थित सांगितला, आणि कबीरानं मला खांद्यावरती बसून तुझ्या दुकानापर्यंत आणलंय असं ती कबीराची पत्नी वाण्याला बोलू लागली। आपण परत गेला मागुती, आता तू सोडून आपली भ्रांती, काय का म्हणाशील चित्ती पूर्वी त्वरित या समयी। आणि तिनं सांगितलं पत्नीनं, आता इथं मला ठेवलंय ना, आताच माझा नवरा घरी गेलाय, का गेलाय, साधू संत आहे, त्यांची सेवा करायला गेलाय, त्यामुळं तू कुठल्याही प्रकारचा संकोच न धरता तुझ्या मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण कर अशी पत्नी बोलू लागली। ऐसे बोलता सत्वरासी, अनुताप झाला त्या वाणियासी, मने मी येऊन येणार देहाची सार्थक काहीच नाही केले। कबीराच्या पत्नीच्या मुखातून शब्द ऐकले महाराज, वाण्याला धक्काच बसला, घाबरला महाराज, तू आपण एवढं परस्त्रीवरती आसक्त झालो आणि त्यांची बुद्धिमत्ता कशी आहे, त्यांचे विचार कसे आहेत आणि आपले विचार कसे आहेत, आपण जन्माला आलो पण जन्माला येऊन आपण काहीच न द्यायचं सार्थक केलं नाही असा विचार वाण्याच्या मनामध्ये आला। 84 लक्ष हिंडोनी पाही, अवचित आलो मनुष्य देही, येतेही विचार न करून काही विषयावरील लंपट झालो की। विचार केला महाराज, 84 लक्ष योनी हिंडून नरदेह दुर्लभ असताना तो मिळालाय, कस तरी माणसाच्या या जन्माला आलो पण माणसाच्या जन्माला येऊन आम्ही काहीच सार्थक केलं नाही आयुष्याचं, आतापर्यंत काही केलंय का, देवाची भक्ती नाही, पोथी पुराण नाही, फक्त संसार संसार तेवढंच करत बसलो आणि विषयावरती मन घालत बसलो, देवाच्या भक्तीचं साधन ह्या जन्माला येऊन आम्ही काहीच केलं नाही असं सांगतात। कबीर विरक्त उदार जाण, त्याच्या कांतेचे केले छळन, जेवी लोहचंद्र हाती घेऊन तुळशी वनच कापिले। आणि त्याने विचार केला महाराज, कबीराची जी पत्नी आहे तीही सती आहे आणि कबीर सुद्धा धैर्यवंत आहे, वैराग्य आहे, विवेकी आहे आणि त्याच्या पत्नीच मी छळन केलंय, जस एक असणारी तलवार हातामध्ये कात्री घेतली, तुळशीचं वन उठून टाकलं, छेदून टाकलं, तशा पद्धतीची अवस्था आमची झाली बोलू लागला। हाती ये हो नी कुदळी, यज्ञशाळा बळेच पाडिली, की शिव पूजा लुटून दिली लत प्रहार करून या। किंवा हातामध्ये कुदळ घेतली आणि जिथं पवित्र यज्ञ पवित्र आहे ती यज्ञशाळाच त्या कुदळीनं मोडून टाकली, किंवा महादेवाची पूजा चालू होती आणि त्या महादेवाच्या पूजेला लातन
उलथून टाकलं, लाटणं पाडून टाकली अशी अवस्था माझी झाली. वाणी बोलू लागला. अमृत कुंभ ओलंडिला कि शाली ग्राम फोडून टाकिला कि वट पिंपळ देखून तोडिला कुठार सत्र करून या गंगा उतरून गेले असनात किंवा निंदिले श्री भागवत ऐशेची दोष घडले माते कबीर भक्त छळिताची. आणि त्याने विचार केला, महाराज गीता भागवत शुद्ध ग्रंथ आहे आणि यांची स्वतःच्या मुखानं निंदा करणं पातक आहे. कुठल्याही ग्रंथाला नाव ठेवणं महापाप आहे. महाराज तुम्हाला वाचायचं असेल, वाचा यायचं असेल, कुतीला आम्ही तुम्हाला बंधने केलेत का? पण नाव ठेवू नका ह्या असणाऱ्या धार्मिक ग्रंथाला, कारण अक्षरामध्ये ब्रह्म आहे आणि अक्षरामध्ये देव आहे. भगवंताची कीर्ती अक्षरामधून जगा पुढे येते. त्याच्यामुळं ग्रंथाला नावं ठेवायची नाही. ते माझ्याकडून दोष घडला की काय? आता कबीराच्या पत्नीला मी छळलं असा विचार वाणी करू लागला. देईल भोगदानी आईचा भ्रतारण दिशे की कोणी धन्य ही माता सद्गुण खाली आधी जननी ती जगदंबा. आणि विचार केला महाराज कोणी वाण्यान अहो कोण कबीरानं जे कृत्य केले ती जगामध्ये कोणीच करणार नाही. आपली पत्नी दुसऱ्याला कोण देईल का? पण कबीरानं दिली त्याच्यामुळं वाणीनं तिला आई शब्द वापरला, जगदंबा वापरला, जननी वापरला. ऐका आईचा अनुताप धरुणी मनी नमस्कार केला तिज लागुनी मने मी बाळक तू जननी अपराध नगणी सर्वथा. आणि त्यावेळेस त्या वाण्यानं कबीराच्या पत्नीला आई म्हणून लोटांगण घातला, नमस्कार केला आणि सांगितलं लेकराकडून कितीही अपराध झाले तरी आई त्याला सगळं त्याचे गुन्हे माफ करते. तशा पद्धतीने मला क्षमा करा. तो वाणी बोलू लागला. ज्ञानपणे मिनेनता छळन केली तुझी तत्वता सर्व क्षमा करून आता वैदान मज देई. आणि त्या वाणीनं कबीराच्या पत्नीला सांगितलं अज्ञान अवस्थेमध्ये होतो, विषयामध्ये गुरफडून गेलो होतो आणि अज्ञानामुळं तुम्हाला तेवढा त्रास दिला, तुम्हाला छळण्याचा प्रयत्न केला, तर ती सगळा अपराध माझा क्षमा करा असं तो वाणी कबीराच्या पत्नीला बोलू लागला. माझ बाळक अशी धरुणी करी घाली कबीराच्या पायावरी म्हणून मस्तक चरणावरी पुन्हा मागू ती ठेविला. त्या वाण्यानं सांगितलं मी तुमचं लिखरू आहे, आता मला उचला, तुमचं लिखरू समजून उचला आणि साधू संत वैष्णवामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या त्या कबीराच्या पायावरती मला घाला. अशा प्रकारे तो वाणी बोलू लागला. आईचे ऐकून करुणा वचन मने धन्य वाण्या तुझे मन नवनीता आईचे मृत जाण मन कारण भासत असे. आणि त्या असणाऱ्या वाण्याचं बोलणं ऐकलं कबीराच्या पत्नीने सांगितलं वाणी तुझं मन शुद्ध आहे, जरी तू कृत्य केलं असलं तरी अनुताप कोण ही काल सांगितलं काल परवा अनुताप होणेही श्रेष्ठ आहे, ते तुला झालं असं सांगतात. उदंड केल्या दुष्कर्म राहाटी शेवटी अनुताप उपजला पोटी तरी तुरी ते गेले उठावटी बोलले सृष्टी शास्त्र मत. आणि त्यावेळेस सांगितलं कितीतरी पाप केलं, कितीतरी त्या ठिकाणी असणारी दुष्कर्म केली आणि शेवटी त्याचा अनुताप, अनुताप म्हणजे पश्चाताप. जर त्या केलेल्या कार्यावर जर आपल्याला पश्चाताप झाला तर ते सगळं केलेलं कर्म फिटून जातं, त्याचा दोष लागत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलंय असं सांगतात. आधी केले विषभक्षण त्यावेळी लाभले अमृत पान तरी अपाय निश्चित चुकला जाण हे सर्वज्ञ बोलतात. आणि सांगितलं अगोदर काहीतरी घरचं टेन्शन असतं विष प्याला, पण विष प्यावर लगेच अमृत मिळावं तर मरण वाचत. अमृतानं विषयाचा काहीच प्रभाव होत नाही, ते मरण चुकत असं श्रोती सर्वज्ञ बोलतात असं सांगू लागले. म्हणून ऐक गा धैर्यवंता अनुताप झाला तुझ्या चित्ता तेव्हाची भवरोग तत्वता गेला परत पळवणी. म्हणून त्या असणाऱ्या कबीराच्या पत्नीनं सांगितलं वाणी तुला पश्चाताप झाला, तुला अनुताप झाला, त्याच्यामुळं तू जे केलेलंय ते सगळं आता संपलं. अशा प्रकारे ती कुबेराची पत्नी बोलू लागली. आता तुझा आणि कबीराशी भेट करीन मी वेगेशी ऐसे ऐकून वाणियाची परमालाद वाटला. मग त्या कबीराच्या पत्नीनं सांगितलं जाऊ दे तुझी इच्छा आहे कबीरांना भेटायचं तर आताच,
तुझी आणि कबीराची भेट घडवून देते असं बोलल्यावर वाण्याला आनंद झाला. सांडोनी दांभिकाभिमान टाकून रजत मोगुण टाकून मोह भ्रम सात्विक लक्षण दृढ धरिले. आणि वाण्याच्या मनामधले जे काही अहंकार होता, वाईट कृत्य होता, रजतम सत्व हे त्रिगुण होते, हे सगळं त्याने सोडून दिलं, सात्विकपणा धरला आणि कबीराच्या भेटीसाठी तो निघाला असं सांगत. या परी होऊन शुद्ध सोजवळ दुकान टाकी तत्काळ निघते तुनी उता वेळ माया जाळ तोडोनी. आणि त्या वाण्याला पश्चाताप झाला. महाराज आपण केलेल्या कार्याचं दुकान तिथं सोडलं, उघडं सोडलं, कुलुंबी लावलं नाही, कुणाला काय न्यायचंय त्याला नेऊ द्या. संसारावरचं जे प्रेम आहे ते वाण्यानं कमी केलं, अनुताप झाला, विरक्त होऊन निघाला. ऐका कबीर कांतेच्या समागमे जाण सत्वराला न लागता क्षण मग अनन्य बाळाचा टंगण मन प्रेम करून घातले. आणि कबीराच्या पत्नीच्या बरोबर तो कबीराच्या घरी आला. घरी आल्याबरोबर कबीराला समोर पाहिलं, साष्टांग दंडवत घातला. मने मी अज्ञान बाळक नेनत अनंत अपराध केले हे सत्य ते क्षमा करुण्या वहत दिला पाहिजे निंदास. आणि वाण्याने कबीरांना सांगितलं, महाराज माझ्याकडून चुकी झाली, अपराध झाला, अनंत अपराध झाले. तुमच्या पत्नीला मी छळलं, त्रास दिला, तर तुम्ही संत आहे, हे अपराध पोटामध्ये घाला, माझ्या डोक्यावरती अभयहस्त ठेवा. वाणी बोलू लागला. अंतर साक्ष कबीरे पूर्ण अनुतापयुक्त ओळखिले चिन्ह मग वाणी असे लिंगन देऊन अभय वरदान दिले पई. कबीर संत होते महाराज आणि संताला दुसऱ्याचं अंतकरण सहज लक्षात येतं. अनुतापयुक्त त्याचं लक्षण कबीरानं पाहिलं, पाहिल्याबरोबर त्याला आलिंगन दिलं. काय बोलतात ऐका. भाव विश्वास ज्ञानशील उदास विरक्त सर्व काळ ऐसा कबीर भक्त प्रेमळ दिन दयाळ सर्वासी. कबीरा पण सर्व गुण होते महाराज, संत होता तो. त्याच्यामुळं भाव प्रेम दया निर्मळपणा विश्वास सगळं कबीराकडे होत. आणि त्या वाण्याला आलिंगन देऊन काय बोलतो ऐका. वाण्याची अनुताप होऊन करिता झाला श्रीराम भजन संत संघाचे मैमान कळे दान श्रुती शास्त्र. वाण्याला अनुताप झाला, आपण केलेलं चुकीचं आहे हे वाण्याच्या लक्षामध्ये आल्यावर पुन्हा तो असणारा कबीराच्या संगतीमध्ये त्याच्या पत्नीच्या संगतीमध्ये आल्यावर अनुताप झाला आणि तो रामाचं भजन करू लागला. एवढा संत संगतीचा परिणाम असतो ग्रंथकर्ते सांगता. कबीराची कीर्ती अति अद्भुत नामदेवाशी झाली श्रुत मग ज्ञान देवाची सांगून माते भेटीस कबीराच्या. कबीराची जी घडलेली कीर्ती आहे ती काशी क्षेत्रामध्ये पसरली आणि नामदेव महाराज ज्ञानदेव महाराज काशीमध्ये आलेले होते आणि त्यांनीही कबीराची कीर्ती ऐकली, नामदेवांना ऐकली आणि नामदेवांनी ज्ञानेश्वरांना सांगितलं चला कबीराच्या भेटीला. नामा ज्ञान देव देखो नयनी नमस्कार घातला साठांग चरणी कबीराशी आनंद वाटला म्हणे प्रेमे करून भेटले ते. नामदेव आणि ज्ञानदेव कबीराच्या घरी गेले. कबीराने पाहिलं महाराज, कारण अगोदर जे संत आले होते ते भक्त होते पण हे अवतारिक संत आहे. त्याच्यामुळं ज्ञानाचा ईश्वर आणि नामदेव घरामध्ये आल्यामुळं कबीरानं लोटांगण घातलं असं सांगता. मग बैसा वया कारण भूमीवरी घातले तृणासन प्रेमामृत सजन नयन झाल्या सती दोघांचे. मग असणाऱ्या त्या कबीरानं घरामध्ये साधू संत आले, बसायला काही नव्हतं, तृणासन गवताचं आसन केलं, त्याच्यावरती नामदेवांना आणि ज्ञानेश्वरांना बसवून पूजा केली म्हणता. ज्ञान देव म्हणे नाम यासी मागील आठव धरी मानसी क्षीरसागर आज्ञा कैसी दिली तुम्हासी नारायणे. आणि ज्ञान देवांनी नामदेवाला सांगितलं, म्हणले पाठीमागचा आठवा, आपला जन्म अवतार होण्याच्या अगोदर ज्या वेळेस भगवान परमात्मा क्षीरसागरामध्ये होते आणि आपण त्यांच्या भेटीला गेलो होतो तेव्हा देवानं आपल्याला काय आज्ञा केली आठवा. उतरी उद्धव साक्षात शुक अवतार कबीर भक्त शुक्तिके पोटी अवतार सत्य तुम्ही घेतला मृत्यू लोकी. ज्ञानेश्वरांना माहिती होते महाराज, कारण ज्ञानेश्वर मूर्तिमंत विष्णू आहे,
त्याच्यामुळं ज्ञानेश्वरांना माहिती होत. ज्ञानेश्वरांनी सांगितलं नामदेवाला, तू कोण आहे? तू उद्धवाचा अवतार आहे. आणि ही जी कबीर आहे, ही कबीर शुकमुनीचा अवतार आहे. शुकमुनी व्यासांचे सुपुत्र आहे. आणि शुक्ती शंकामधून शिंपल्यामधून ते वाहत आलेले ते अविंदाला सापडले होते. ही पाठीमागचं आठव ज्ञानेश्वर महाराज करून देऊ लागले. भक्ती मार्ग झाला मलिन, प्रपंची बुडाले अवघे जण, यांच्या करावया उतरण कर्मभूमीची आलो ती. ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवाला सांगितलं, आपण कशाला आलोय पृथ्वी तलावरती, बुडते हे जण न देखावे डोळा, येतो कळबळा. म्हणून या भक्ती मार्ग संपलाय, कोणी भक्तीच्या मार्गाला लागत नाही. संसारामध्ये लोक गुरफडून गेले, याच्यासाठी आपण अवताराला आलो असं ज्ञानेश्वर महाराज नामदेवांना बोलता. ऐसे बोलता ज्ञानेश्वर उभयता करीती नमस्कार, अंतरीची कुण परस्पर कळू आली तयासी. आता ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आणि कबीर महाराज, एक आहे विष्णूचा अवतार, एक आहे उद्धवाचा अवतार आणि एक आहे शुकमुनीचा अवतार. ही परस्पर खून त्यांच्या एकमेकाच्या लक्षामध्ये आली, एकमेकांना लोटांगण नमस्कार घातला. ज्ञान देव म्हणे कबीरासी, पंढरी क्षेत्र दक्षिण देशी, तेथे पुंडीला काच्या भेटीसी, वैकुंठवासी पातले. आणि त्यावेळेस असणाऱ्या नामदेव महाराज कबीराला बोलू लागले की दक्षिण दिशेला, ज्ञानेश्वर महाराज बोलतोय दक्षिण दिशेला पंढरी क्षेत्र आहे, पुंडलिकाचं आहे तिथं अधिष्ठान, तिथं पुंडलिकाचा वरदानी पांडुरंग उभा आहे. तिथं एकदा संत आले होते, वाचा. साक्षात परब्रह्म रूप सगुण, लीला नाटकी जग जीवन, तो नाम याचे प्रेम जीवन, उभा ठाकला विटेवरी. आणि असा असणारा साक्षात सगुण अवतार भगवंतानी पुंडलिकासाठी धरलेला आहे. नामदेवाचा जिव्हाळा त्याच्यावरती आहे, नामदेवाच्या प्रेमापोटी तो तिथं उभा आहे. ज्ञानेश्वर महाराज कबीराला बोलतात, मी येऊन एके दिनी त्या क्षेत्र पाहावे नयनी, ऐकोनी ज्ञानदेवांची वाणी कबीर चरणी लागला. ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं, तुम्ही एकदा पंढरपूरला या आणि ते पंढरपूरचं अधिष्ठान पहा महाराज. पंढरपूरला आल्यावर किती समाधान भेटत, इथं बसून कळत नाही, तिथं जावं लागतंय. त्याच्यामुळे तुम्ही एकदा संसारामधून जर कधी वेळ मिळाला तर या पंढरपूरला आणि ती तीर्थक्षेत्र पहा असं ज्ञानेश्वर महाराज कबीराला बोलता. कबीर म्हणे ज्ञानदेवासी, एकादशी कार्तिक मासी, अगत्य येऊ दर्शनाची वचन तयासी दिले पहि. आणि कबीरानं ज्ञानदेवांना सांगितलं, शब्द देतो तुम्हाला, आम्ही संसारिक माणसं आहे, तुमचं अजून लग्न झालेलं नाहीये. कुणाला बोलतोय? कोण? कबीर महाराज ज्ञानेश्वरांना बोलतायत, आम्ही संसारिक आहे, त्याच्यामुळे तुमच्यासारखं आम्हाला रोज फिरायला जमत नाही. कवा तरी वर्षातून चार एकादशी मोठे, त्याच्यामुळं कार्तिक एकादशी आहे आणि त्या एकादशीला आम्ही पंढरपूरला येऊ असं कबीर महाराज ज्ञानेश्वरांना बोलतात. कबीरासी पुसून ते क्षणी सत्वर निघाले तेथून, पुढे सुरस कथा सजनी सादर करणे ऐकावी. आणि मग त्यावेळेस कबीराला अशा पद्धतीने सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी, या कधी वेळ भेटला तर पंढरपूरला या असं सांगून ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज पुढे निघाले. आणि पुढे निघाल्यानंतर तिथं अद्भुत वर्तल सुंदर कथा आहे, ऐका. जैसा त्रशा क्रांत शेवी जीवन, कि भोगेला जेवी मिष्टान, ते विभक्त कथेची लावणी मन सादर ऐका भाविक हो. एक प्रेम भाव धरला चित्ती, तरी अनंत लाभ हाताशी येती, श्रोत याची विनिमयपती होय सुख प्राप्ती स्वानंदे. स्वस्ती श्री भक्ती विजय ग्रंथ ऐकता तो ठेल जगन्नाथ, प्रेम ऐका भाविक भक्त एकदशाध्याय रसाळा. श्री कृष्ण अर्पण कुंडली विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार, प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय.